नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये माझ्या हार्दिक तुमचं स्वागत आहे. आज मी रत्नागिरीत चाललो, माझं थोडं काम आहे. आज सोमवार आहे, सुट्टीचा वार आहे माझा, तर रत्नागिरीत चाललो आहे. आज टू व्हीलरने मला शक्य नाही झालं, थोडं डोळ्याला माझ्या डाव्या भुरकट दिसत होतं, त्यामुळे मग मोठी गाडी घेऊन आलो आहे. परत मी वेरना घेऊन आलो आहे. तर आज थोडंसंच काम आहे, थोडासाच वेळाचं माझं काम आहे रत्नागिरीमध्ये. ते झालं की मग थोडं इकडे तिकडे फिरू. आज माझ्यासोबत सुयोग आला आहे, त्याच्यानंतर निनू आहे. हाय निनू, कॅमेऱ्यात हाय कर. तर हा निनू आहे, आमचा शेजारी आहे, माझा लाडका आहे एकदम. तर त्यानं आत्तापर्यंत समुद्र बघितलेलं नाही, तर त्याला मी आज कमिट केलं की माझं काम आवरलं की तुला मी आज समुद्र दाखवणार, रत्नागिरीमध्ये समुद्र त्याला मी दाखवायला आणलेलं आहे. तर माझं थोडं काम झालं की मी त्याला समुद्रावरती फिरायला नेणार आहे, बाहेर खायला प्यायला नेणार आहे. आजचा दिवस कसा जातो ते आपण बघूया. मी आता कुवारबाव इथे आलो आहे. कुवारबावला आता सिटीमध्ये आल्यामुळे मी जरा मास्क लावला आहे. आता इथे हेळेकरांचा कोहळा पेटा छान मिळतो, छान तुपामध्ये केलेला असतो, आटवून आटवून एकदम सुंदर असा चवीला लागतो तो खव्यासारखा. तर सुयोग आता घेऊन येणार आहे, तर आणल्यावर मी तुम्हाला दाखवतो तो कसा आहे. एकदम अप्रतिम चव आहे. तुम्ही कधी आलात तर हेळेकरांच्या इथे कोहळा पेटा नक्की खा. सुयोग आता आतमध्ये जाऊन हेळेकरांचं दुकान आहे मिठाईचं, तिथून आता कोहळा पाक म्हणून हा स्वीटचा प्रकार घेऊन आला आहे. मी तुम्हाला दाखवतो आता, फार सुंदर असा प्रकार आहे स्वीटमध्ये, कोहळ्यापासून बनवलेला. हा पहा, हा कोहळ्यापासून बनवला आहे, कोहळा खवा असा एकदम तुपाचा स्मेल पण येतो त्याला, चव पण लागणार आहे याची. निनू खाऊन बघ कसा आहे आणि कसा आहे सांग बघू. कसा लागतोय? मस्त आहे. निनूला पण आवडलेला आहे. सुयुक्त आणि मी घेतला की हा 1/2 किलोचा आम्ही बॉक्स घेतो, जाईपर्यंत आम्ही खातच असतो. एकदा तोंडाला लागला ना की संपला विषय, की हेच खायचं कायम. एक नंबर. काय हवं तुला? निनूला पहिल्यांदा समुद्र बघितल्यावर थोडासा घाबरलाय. निनू ये इथे चढ, वरती उभा राहा, वरती उभा राहा. अरे वरती उभा राहा, काय नाही तिथे उभा राहा. अरे वरती उभा राहा, अरे वरती उभा राहा की इथे. तर निनू भरपूर घाबरलाय. बघूया आता समुद्र दाखवूया पुढेपर्यंत नेऊन, मांडवीला मांडवी फिरूया त्याला जरा. काय ते बोट ना? मीनू बोट दाखवतोय, समोर बोट चालली. काय बघतोस? काय बघतोस नेनो? खेकडा होता. अरे पण इथे भरपूर खेकडे आहेत. मोठा होता. सोडू तुला खाली खेकडे पकडायला. नेनो समुद्र कसा वाटला तुला? कसा वाटला? मस्त वाटला की नाही? पाय बुडवूया मग. कॅमेरा छे, कॅमेरा नाही बुडवणार मी. नाही ना, अजिबात नाही. मिनूला आता जरा जरा डेअरिंग येते. आता म्हणतोय पाण्यामध्ये कॅमेरा बुडवूया, आता पाय बुडवूया. तर आता कुठे गेला मिनू? जाऊया ना पाण्यात, जाऊया ना.
समोरच्या साईडला लाईट हाऊस आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे आलात की पलीकडनं जायला वाट आहे, ते समोर दिसतंय ते भाटे आहे. आता भाट्यामध्ये पण आपण जाणार आहोत. आम्ही आता रत्नागिरीतल्या टेम्पो फोर रेस्टॉरंटला चाललो आहे. हा फिनोलेक्स कॉलेजच्या बाजूला आहे. तर तिथे आता आपण जाऊन पिझ्झा बर्गर किंवा चायनीज जे काय त्यांचं आता स्पेशल आहे मेन्यू तो आपण ट्राय करूया. तर आता टेम्पो फोरला जाऊन मी पण जेवणाचा आस्वाद घेतो. दुपारचे आत्ता 3:30 वाजले, थोडा लेट झाला आहे. भेटू नंतर. निनून आमचे जोर मारलेला आहे खायला, टाइमपास संपवतोय निनू. निनू पिझ्झा खायला तयार आहे निनू. Hey Nino. कंटाळास का आई? नाही. मित्रांनो आता आपण जेवण टेम्पो फोर मधनं जेवण छान जेवण होतं, म्हणजे पिझ्झा घेतला होता, 2 बर्गर होते आणि 3 राईस घेतला होता चायनीजमध्ये. तर छान होतं जेवण. जेवण झालं तर आम्ही भाटेच्या समुद्रकिनारी आलो आहे रत्नागिरीमध्येच. तो बघा निनू चालला आहे पळत. निनू समुद्रावर फार छान एन्जॉय करतोय. काय करतोय निनू? काय किरव्यात मास्क काढतो. अरे मास्क काढ. आजचा दिवस आपला एकदम मस्त गेला. सकाळी आपण मांडवीला गेलो, त्याच्यानंतर टेम्पो फोरला जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर आत्ता आपण इकडे भाट्यामध्ये आलो आहे. तर एकंदरीत दिवस फार छान गेला आहे.